मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराती समाजांचं योगदान हे उल्लेखनीय आहे। मुंबईतून गुजरातींना काढल्यास काही पैसाच उरणार नाही असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलंय। अंधेरीतल्या स्थानिक चौकात नामकरण सोहळ्यात ते बोलत होते। राज्यपालांचं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय। कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। आणि आता महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। प्रताप सरनाईकांनी यांनी दहीहंडीला सुट्टी देण्याची मागणी केली होती, त्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। मराठा विद्यार्थ्यांचं EWS आरक्षण रद्द करण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयाचे तसे आदेश दिले। न्यायालयानं शासन निर्णय रद्द केलाय। मराठा तरुणांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी सरकारनं EWS आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। शिवसेनेतल्या फुटीनंतर आता थेट ठाकरे घराण्यात फूट पडली आहे। बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय। निहार ठाकरे हा बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा आहेत। निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय। राज्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवार यांच्या पूरग्रस्ताच्या दौऱ्यावर टीका केली आहे। पूरग्रस्ताच्या दौऱ्यावर अजित पवार थोडं उशिरा पोहोचल्यानं मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही पूर असताना गडचिरोली आणि चंद्रपूरचा दौरा केलाय। अजित पवार हे पूर ओसरल्यावर दौरा करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगावलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या यवतमाळ शहरात आगमनापूर्वी विश्राम भवन परिसरात आमचं ठरलंय अशा आशयाच्या पोस्टर लावत पोस्टरबाजी करण्यात आली, मात्र नेमकं हे फलक कोणाचं आणि कशासाठी लागलंय हे अनुत्तरित आहे। या फलकावर पक्षाचे चिन्ह आणि नेत्याचे नावही नाहीये, त्यामुळे हा या फलकाबाबत संभ्रम निर्माण झालाय। यवतमाळ जिल्ह्याच्या दापोरा गावातील गुरुदेव पचारे या शेतकऱ्यानं अजित पवार यांच्या समोर पुराची परिस्थिती सांगितली आहे। पुरामुळे झालेलं नुकसान सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत। गुरुदेव पचारे यांनी यांची 30 एकर जमीन पुरामुळे खरडून गेली तर खत आणि कोंबड्याही वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्ध्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला। त्यांनी जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील झाडगाव इथे भेट देऊन पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मी पूरग्रस्त भागात कधी जावं हे सांगणं म्हणजे बालिशपणा आहे। पालकमंत्री नेमून जनतेला दिलासा द्या, आमच्या कामात लुडबुड करू नका असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय। तसंच पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या अशी मागणी देखील अजित पवारांनी केली आहे। अजित पवार यांनी वर्ध्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केलाय। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतलाय। यावेळी अजितदादांना एका महिलेनं घरी येण्याचा आग्रह धरला। प्रचंड नुकसान झालंय, ते घरी येऊन पहा आणि चहा घेण्याचा आग्रह धरल्यानं अजित पवारांनी त्यांचा आग्रह मान्य करून त्यांच्या घरी भेट दिली। अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात भेट दिली आहे, तसंच नुकसानग्रस्तांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात। त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत अडचणींचा आढावा घेतलाय। जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही आहेत। पूर परिस्थितीनं शेतकरी संकटात आले असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणं आवश्यक आहे अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे।
पूरग्रस्त भागाला विरोधी पक्ष नेते भेटी देत आहेत, यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा असा टोला शरद पवारांनी लगावलाय. अर्जुन खोतकर 31 तारखेच्या सिल्लोडच्या सभेत व्यासपीठावर दिसतील असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत व्यक्त केलाय. तर जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं यावेळी बोलताना अर्जुन खोतकरांनी स्पष्ट केलंय. जालना लोकसभेत माझा खारीचा वाटा आहे आणि हा वाटा आता अर्जुन खोतकरांसोबत असणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. संभाजीनगर विमानतळावर अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांचं आगमन झालंय. यावेळी दोघांनी एकत्र येत हात वर करून मीडियांना पोज दिली आहे, त्यामुळे अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार हे स्पष्ट झालंय. आता केवळ घोषणेची औपचारिकता असल्याचं सांगितलं जातंय. जालन्यात अर्जुन खोतकर यांचं आगमन झालंय. कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतिषबाजी करत खोतकरांचं स्वागत करण्यात आलंय. बुलडाणा जिल्ह्यातील फक्त 10% कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे, तर 90% शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात आलाय. शिवसेनेची जिल्ह्यातील शेगावमध्ये बैठक पार पडली. यावेळी आगामी निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला उमेदवारही मिळू देणार नाही असा ठाम निर्धार जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी केलाय. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब झालाय, त्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी निवडणुकीत जोरदार सामना रंगणार आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेत मविया सरकारवर घणाघाती टीका केली. महापालिका सोडत जाहीर झाल्यावर त्यांनी गेल्या सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका नगरपंचायत यांची सदस्य संख्या वाढवली, आयोग चुकीच्या निवडणुका घेणार का असा सवाल बावनकुळेंनी विचारलाय. बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे कार्यकर्ते मेळावा घेण्यात आलाय. या प्रसंगी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो दुर्दैवी असून ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. 92 नगरपालिकेच्या निवडणुका जर आरक्षण विना झाल्या तर ते योग्य होणार नसल्याचं खडसे म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागत असल्याची टीका शिंदे आणि फडणवीस सरकारवर सतेज पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सरकार चालवणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं चिंताजनक असल्याचं सतेज पाटील म्हणाले. मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढवल्यानं विलंब होत असल्याचा आरोप देखील सतेज पाटलांनी कोल्हापुरात केलाय. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर फेसबुक पोस्ट करून टीका केली आहे. दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटो सेशन करायचंय, निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे, पण खरंच किती निधी आणला असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. अकोला महापालिकेची ओबीसींच्या जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित झाल्यात, त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात. या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अमरावती महानगरपालिका सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आलाय. यात 98 जागांपैकी 26 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्यात. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाद्वारे ही आरक्षण सोडत सांस्कृतिक भवन येथे काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणासह मुंबईतील प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. सोडतीत सर्वच पक्षातील नेत्यांना धक्का बसलाय, तर काहींना दिलासा देखील मिळालाय. मुंबई पालिकेतील 53 वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झालेत. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव आणि यशवंत जाधव या दोन दिग्गजांना धक्का बसलाय. दोघांचेही वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झालेत. जाधव यांचा वॉर्ड 217 आणि विश्वासराव यांचा वॉर्ड 185 आरक्षित झालेत.
सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसींसह आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। 113 जागांपैकी 30 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यात, तर अनुसूचित जातींसाठी 16 आणि अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव असतील। शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार बिप्लव बाजोरिया यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झालेत, यामुळे अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिंदे गटात सामील झाल्यावर बाजोरियांनी अकोल्यात पहिली पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे। 2.5 वर्षात केवळ निराशाच हाती लागल्याचं बाजोरिया म्हणालेत। नांदेडमध्ये देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना सोडून भाजपात गेलेले माजी आमदार सुभाष साबणे सेनेच्या व्यासपीठावर अवतरले। त्यांनी शिंदे गटासोबत जाण्यासाठी समर्थकांची बैठक बोलावली। त्या बैठकीत सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारने जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यानंतर या मंडळाने कार्यभाग स्वीकारलाय। मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटूनही त्यांना मुदतवाढ मिळाली होती, मात्र आता 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जिल्हा दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात 1500 कोटी रुपयांचा FRP शिल्लक आहे, त्यामुळे एक रकमी FRP द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे, पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। राज्यातल्या दिग्गज पुढाऱ्यांच्या कारखान्यांना थकित FRP देण्याच्या बाबतीत साखर आयुक्तालयाने RRC जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत। सोबतच आणखी 20 कारखान्यांची सुनावणी सुरू असून त्यांच्यावरही 4 तारखेपर्यंत RRC नोटीस काढण्याची शक्यता असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलंय। परभणीतील रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका आता जिल्हाधिकारी आचल गोयल यांनाही बसलाय। रस्ता खराब असल्याने त्यांना चक्क बैलगाडीमधून प्रवास करावा लागलाय। रस्त्यातील चिखलामुळे गाडीला पुढे जाता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना चिखलामधून रस्ता काढत पायी गावाकडे निघावं लागलं। त्यानंतर त्यांच्यासाठी बैलगाडीची व्यवस्था देखील करण्यात आली। मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव वेगाने होतोय। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा चौथा बळी गेलाय। अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 4 गेली आहे। मुंबईत आठवड्याभरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या 5 तर ठाण्यात 3 दिवसात दुप्पट रुग्ण नोंद झाली आहे। रेल्वेची सुमारे 45 एकर जागा हस्तांतरित न झाल्याने रखडलेल्या धारावी पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे। खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। मराठा आरक्षण आंदोलनासाठी अंबड तालुक्यातील भंबेरी गावातून एल्गार पुकारण्यात येणार आहे। गावकऱ्यांच्या वतीने श्रमदानातून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल। 7 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर 8 ऑगस्ट पासून गाव आमरण उपोषणाला बसणार आहे, तसा इशारा भंबेरी गावकऱ्यांनी दिलाय। अनुसूचित जाती जमातींसाठी अ ब क ड असे प्रवर्ग स्थापन करा अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंके यांनी केली आहे। त्या बीडमध्ये बोलत होत्या। यावेळी मातंग समाजाच्या कडून इतर लोक SSC आरक्षणाचा फायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय विभागाचे सचिव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। बनावट सह्या करून देत नोकरीचे बनावट नियुक्ती पत्र तयार करून देणाऱ्या एकावर देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडारा शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतूक विरोधात युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर नाका परिसरात धरणे आंदोलन केलंय। मागील महिन्याभरात 7 अपघात झालेत, यात वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागलाय, त्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात आलंय। शहरात सर्वत्र पसरलेली घाण, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दूषित पाणी पुरवठा आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। समस्यांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मालेगावात संघर्ष समिती रस्त्यावर उतरली आहे। त्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केलंय। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं केली।
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत काँग्रेस ने अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप करत अमरावती मध्ये आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले होते। अमरावती मध्ये आदिवासी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करून निषेध नोंदवण्यात आला। मुर्मूंबाबत अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यात एका माजी सैनिकाच्या पत्नीला हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून तब्बल 22 वर्षांपासून संघर्ष करावा लागतोय। महसूल प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे सुमनबाई लहुकर यांना अद्याप जमीन मिळालेली नाहीये, त्यामुळे लहुकर कुटुंबियांना जमिनीपासून वंचित राहावं लागलंय। वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नाग वळवण्यात येऊ नये अशी मागणी वन्यजीव सोयरे यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी तसंच केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यात 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने 28,109 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान धान पिकाचं झालंय। कृषी विभागाच्या अंदाजानुसार 359 गावातील 30,985 शेतकरी प्रभावित झाले। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस झालाय। शहरात 2 दिवसांपासून उकाडा जाणवत होता, पावसाच्या सरींनी पिंपरी चिंचवडकरांना या उकाड्यापासून दिलासा मिळालाय। किनवट तालुक्यातील कोठारी जवळच्या ओढ्यावरचा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली। मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराने किनवट नांदेड या रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात। कोरोना काळात बंद झालेली एसटी बस सेवा अद्याप सुरूच झाली नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना चिखलातून पायपीट करावी लागतीय। नांदेड जिल्ह्यातील बरबडा या गावातील विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायी चालून शाळेत यावं लागतंय। महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनी समोर मोटरसायकल अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले होते, त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला धारेवर धरलं। महाड एमआयडीसीने रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नंदुरबार मधील शहादा आगाराच्या एसटीचा अपघात झालाय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कुरहावत गावाजवळ खड्ड्यात एसटीचं चाक रुतलंय। सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी इथे स्मशानभूमीच नाहीये, त्यामुळे भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतीसमोरच सरण रचलंय। अखेर तहसीलदारांनी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। पुणे विमानतळावर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 1 कोटी रुपयांचं ड्रग जप्त केलंय, एका तर यात एकाला अटक केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरांमध्ये मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढलंय। शहरातील विविध भागांतून जवळपास 10 ते 15 मोटरसायकल चोरी गेल्यात। मलकापूर शहर पोलिसांनी तक्रारींचा कसून तपास करीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील मोरक्यांसह 5 साथीदारांना ताब्यात घेतलंय। यावेळी जवळपास 20 मोटरसायकली जप्त केल्यात। बारामतीहून रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका आल्यानं रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झालाय। शुभम प्रदीप चोपडे असं मृत झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि शिक्षक कोडले येथे ट्रॅकिंगला गेले होते, रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली। रेशन दुकान ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदारकडे पुरवठा निरीक्षकाने 5,000 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। शेवटी सापळा रचत तडजोडी करत 4,000 रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पंकज शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। कचरा गोळा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या 78 गाड्या गेल्या 5 महिन्यांपासून गंज खात पडल्या आहेत। केवळ चालक नसल्याने नवीन वाहने धूळ खात पडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तात्काळ भरती करून वाहने वापरत न आल्यास
काँग्रेसचे नगरसेवक वाहने ताब्यात घेतील असा इशारा ही काँग्रेसचे पालिका विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. दिल्ली पोलिसांनी जबलपूर रेल्वे स्टेशनवर एका वृद्ध नागरिकाला जबर मारहाण केली आहे. लाथा बुक्क्यांनी वृद्धाला मारहाण केली. एवढंच नाही तर स्टेशनवर वृद्धाला उलट टांगल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी होती आहे. अर्पिता मुखर्जींच्या चार कारचा शोध सुरू करण्यात आलाय. ईडी अर्पिताच्या आलिशान कारमधून पैशांची वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गाड्यांमधून सोनं नाणं नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. अधीर रंजन यांनी अखेर माफीनामा दिलाय. राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांनी माफी मागितली आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी लेखी माफी मागितली आहे. लोकसभेत महागाईवर चर्चा होणार आहे. 1 ऑगस्टला लोकसभेत महागाईवर चर्चा होईल. काँग्रेस आणि शिवसेनेने महागाईवर चर्चा करण्यासाठी आंदोलन केलं होतं, त्याला आता यश आलंय. अग्निपथ योजनेचा सत्य समोर आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर केलाय. 22 कोटी तरुणांनी नोकरीसाठी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी केवळ 7 लाख तरुणांना नोकरी मिळाल्याचं अखिलेश यादव यांनी सांगितलंय. दिल्लीत तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची अखिलेश यादव यांनी भेट घेतली आहे. यावेळी अखिलेश यादव यांचं स्वागत KCR यांनी केलंय. UAEच्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला असून अनेक भाग जलमय झालेत. पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली बुडाली आहेत तर काही घरांचं नुकसान झालंय. जागोजागी वाहने पाण्यात अडकलेली दिसत आहेत. लोकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात येत आहे. या पुरामध्ये खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अफगाणिस्तानमधल्या काबूलमध्ये IPL प्रमाणे खेळवल्या जाणाऱ्या द शपगिझा क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा आत्मघाती हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. बॉम्ब ब्लास्ट नंतर सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे एका बंकरमध्ये नेण्यात आलं. ही घटना बंद ए अमीर ड्रॅगन्स आणि पामीर झल्ली या संघामध्ये सामना सुरू असताना घडली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऑस्ट्रेलियाने भारतावर 3 विकेट्स राखून विजय मिळवलाय. बॅडमिंटनमध्येही भारताने विजय सुरुवात केली आहे. महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूने सलग गेममध्ये पाकिस्तानच्या माहूर शहजादचा पराभव केलाय. सिंधूने पहिला गेम 21-7 असा तर दुसरा गेम 21-6 असा सहज जिंकत माहूरचा पराभव केलाय. महिला हॉकीमध्ये भारताने पहिल्या सामन्यात घाणाचा 5-0 असा पराभव केलाय. गुरजीत कौरने 2 गोल केले. भारतीय महिला हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 16 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय ठेवून स्पर्धेत उतरला आहे. बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला. मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला यांनी एकेरीत आपले सामने जिंकले तर दुहेरीत श्रीजा आणि रिट टेनिसन यांनी सामना जिंकून विजयी घोडदौड केली कायम राखली आहे. पुरुष टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतील गट 3 सामन्यात भारताने बार्बाडोस विरुद्ध 3-0 विजय मिळवलाय. पहिल्या दुहेरी सामन्यात हरमरीत देसाई आणि जी साथियान यांनी बार्बाडोसच्या केविन फार्ले आणि टायरेस नाईट यांच्यावर 11-9 आणि 11-9-11-4 असा विजय नोंदवलाय. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News18 लोकमत.